आपल्या कोर्ससाठी किंवा कोचिंग बिझनेससाठी जास्तीत जास्त लीड्स आपल्याला हवे असतील तर लीड मॅग्नेटचा वापर करणं अतिशय फायदेशीर असतं मग लीड मॅग्नेट मध्ये ईबुक हे लीड मॅग्नेट म्हणून वापर करू शकतो ईबुकचा वापर करून आपण खूप चांगल्या पद्धतीच्या लीड आणू शकतो मग फक्त ईबुक तयार केल्यामुळे लीड मिळतील का तो उत्तर आहे नाही ईबुक तयार केल्यानंतर त्याचं प्रॉपर फनल तयार करावं लागेल त्याचं पूर्ण ॲटोमेशन करावं लागेल तरच आपल्याला जास्तीत जास्त लीड मिळतील नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ईबुकचा फनल तयार करून एका महिन्यामध्ये आपण एक हजार पेक्षा जास्त लीड जनरेट करणार पूर्ण फनल ऑटोमेशन तयार कसं करायचं या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलवरती आलेला असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बिल आयकॉनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत या व्हिडिओची माहिती पाठवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सुरुवात करूया या फनल तयार करण्याच्या प्रवासाला जर आपल्याला पूर्ण सिस्टीम डिझाईन करायची असेल आणि तीस दिवसात एक पेक्षा जास्त लीड जनरेट करायचे असेल तर सर्वात महत्वाचं असतं लीड मॅग्नेट संभाव्य ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी आपल्या लीड मॅग्नेटचा वापर करावा लागतो आपण so, या ठिकाणी लीड मॅगडेट म्हणून ईबुकचा वापर करणार आहोत सो ईबुक लोकांना मिळावं त्यासाठी एक लँडिंग पेज तयार करणार आहोत या लँडिंग पेज वरती आपण वेगवेगळ्या माध्यमातून ट्रॅफिक जनरेट करणार आहोत मग हे ट्रॅफिक जनरेट करण्याचं काम तुम्ही व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे युट्यूबद्वारे किंवा प्रत्येक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून करू शकता सो so, कुठलाही व्यक्ती ज्यावेळी लँडिंग पेजवरती येतो सो लँडिंग पेजवरती आल्यानंतर तो ई बुक मिळावा यासाठी त्याची डिटेल्स टाईप करतो पहा लँडिंग पेजचा उद्देश इथे काय आहे डेटा कॅप्चर करणे सो जी व्यक्ती लँडिंग वरती येईल ज्या व्यक्तीला बुक हवा असेल त्या व्यक्तीला बुकच्या अगोदर त्याचा डेटा म्हणजे त्याचं नाव ईमेल आय डी टाईप करावं लागेल आणि हे टाईप केल्यानंतर लीड कॅप्चर होईल लीड कॅप्चर झाली की त्या व्यक्तीला आपण थँक यू पेजवरती घेऊन जाऊ शकतो सो पहिलं लँडिंग पेज आहे जिथं ईबुकची माहिती असणार आहे डेटा भरला सबमिट केला तर ती व्यक्ती जाईल पेज वरती आणि यू पेजवरती तुम्ही असे शो करू शकता की हा फॉर्म भरल्याबद्दल धन्यवाद तुमचं ईबुक तुम्हाला मेल केलं जाईल असा मेसेज त्या व्यक्तीला या थँक्यू पेजवरती शो होईल आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीचा डेटा जो कॅप्चर केला आहे तो डायरेक्टली लीड कलेक्ट होईल आणि ते जाईल ईमेल मार्केटिंग मधल्या ॲटोमेशन सॉफ्टवेअर मध्ये हे पहा हे ऑटोमॅटिक होणार आहे हे तुम्हाला बसून करायची गरज नाही सो so, ज्यावेळी ती व्यक्ती लँडिंग वरती त्या व्यक्तीचा डेटा टाईप करेल तो डेटा कलेक्ट होईल आणि कलेक्ट जाईल ईमेल मार्केटिंग सॉफ्टवेअर मध्ये मा आणि ईमेल मार्केटिंग सॉफ्टवेअर मध्ये मा गेल्यानंतर त्याच वेळी ज्या व्यक्तीने डेटा भरलेला आहे त्या व्यक्तीला पहिला ईमेल जाईल आणि पहिल्या ईमेल मध्ये त्या व्यक्तीला ईबुक डाउनलोड करण्याची लिंक दिली जाईल हे सर्व ऑटोमॅटिकली होणार आहे हे सर्व कसं करायचं हे सर्व प्रॅक्टिकली या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सो पहिला ईमेल ज्यावेळी ती व्यक्ती रजिस्टर करेल त्याच वेळी जाईल त्यानंतर आपण दुसरा ईमेल त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी पाठवू शकतो ज्याच्यामध्ये आणखी काही नॉलेज त्या व्यक्तीला देऊ शकतो तिसरा मेल व्हॅल्यू ऍडेड मेल तिसऱ्या दिवशी पाठवू शकतो चौथा मेल चौथ्या दिवशी त्या व्यक्तीला पाठवू शकतो मित्रांनो या ठिकाणी पहा तीन व्हॅल्यू ॲडिड इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीला दिलेले आहे व्हॅल्यू ॲडिड इन्फॉर्मेशन म्हणजे त्या व्यक्तीला काहीतरी फायद्याचं त्या व्यक्तीला काहीतरी नॉलेज मिळावं यासाठी आपण आपल्याकडून मेल तयार करून ठेवू शकतो आणि ते आपोआप जाऊ शकतात आणि त्यानंतर पाचव्या मध्ये तुम्ही तुमचा कोर्स जो विकायचा तुम्हाला ऑनलाइन माध्यमातून त्या कोर्सेस सेल्स कॉपी पाठवू शकता त्या कोर्सेसची ऑफर प्राइस मी पाठवू शकता की ही ऑफर आहे तो या ठिकाणी पहा पहिल्यांदा ई बुक त्या व्यक्तीला पाठवलं ते ई बुक वाचेल जर व्हॅल्युएबल ई बुक असेल तर नक्कीच तुम्हाला फॉलो करायला सुरुवात करेल मग दुसरा मेल तिसरा मेल चौथा मेल आणि पाचव्या दिवशी तुम्ही तुमच्या कोर्स विषयी माहिती त्या व्यक्तीला सांगा जर तुम्ही आतापर्यंत जी व्हॅल्यू दिलेली आहे ती प्रॉपर दिलेली असेल आणि त्या व्यक्तीला तुमच्यावरती विश्वास वाढलेला असेल तर ती व्यक्ती तुमचा कोर्स आहे तो त्यावेळी विकत घेईल जर नाही घेतलं तर मित्रांनो खाली सहावा मेल सातवा मेल आठवा मेल असं मेल तुम्ही पुढे पुढे पाठवू शकता पण ईमेल पाठवताना एक फॉर्मॅट लक्षात ठेवा तीन ईमेल मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायची आहे त्या पुढच्या व्यक्तीला आणि चौथ्या ईमेल मध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या प्रोडक्ट विषयी माहिती तुमच्या कोर्स विषयी माहिती सांगायची म्हणजे इथे पाचवा सेल्स कॉपी आहे बरोबर ना मग सहा सात सा, आठ तुम्ही व्हॅल्यू द्याल आणि नववा सेल्स कॉपी असेल सो या पद्धतीने तुम्ही पुढे पुढे कंटिन्यू करत जाऊ शकता हा कन्सेप्ट कसा वाटला कमेंट मध्ये टाईप करा येस हा खूप जास्त इंटरनॅशनल मार्केटमध्ये वापरला जाणारा कन्सेप्ट आहे डेटा कलेक्ट करणे त्या डेटाला नेचरिंग करणे त्या डेटाला जास्तीत जास्त नॉलेज देणे आणि त्याला कन्वर्ट करणे कस्टमरमध्ये सो संभाव्य ग्राहक ते कस्टमर यांना जॉईन करणारा हा, हा हे पूर्ण सिस्टीम आहे मित्रांनो ही सिस्टीम आता प्रॅक्टिकली या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि तेही कोणतेही पैसे खर्च न करता काही दिवसापूर्वी मला एक सॉफ्टवेअर भेटलं त्या सॉफ्टवेअरचा मी स्टडी केला खूप सोपं आणि भरपूर सारे फी, फी, फी फ्रीमध्ये फ्युचर असल्याने तुमच्या समोर मी आता ते सॉफ्टवेअर लॉन्च करतोय येस ते सॉफ्टवेअर आहे सिस्टीम ही वेबसाईट आहे सिस्टीम याच्यावरती हे सर्व आपण फनल तयार करू शकतो ईमेल मार्केटिंग इन्क्लूड करू शकतो ऑटोमेशन सुद्धा करू शकतो आपल्याला या सिस्टीम या प्लॅटफॉर्मवरती जाऊन आपलं अकाउंट तयार करायचं असतं मित्रांनो या वरती जाण्यासाठी माझी एफलेट लिंक आहे ज्योतिराम डॉट इन स्लॅश सिस्टीन या लिंकचा तुम्हाला वापर करायचा आहे या लिंक वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही या वरती जा आणि या वरती गेल्यानंतर तुम्हाला अकाउंट तयार करायचं आहे अकाउंट तयार करण्यापूर्वी जर प्राइजिंगमध्ये आपण गेलो या ठिकाणी प्राइजिंगमध्ये गेलो तर तुम्हाला दिसतंय पहा फ्री मध्ये तुम्हाला झिरो रुपीज सांगितले मन तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे पैसे भरायची गरज नाहीये एक हजार लीड पर्यंत तुम्हाला फ्री मध्ये याचा वापर करू शकता ईमेल सेन अनलिमिटेड ईमेल त्यांना पाठवू शकता सेल्स फनल तीन बनवू शकतो आपल्याला भरपूर झालं आपण एक फनल बनवणार आहोत सो आ जे काही मी सांगणार आहे ते सर्व फ्री मध्ये तुम्ही करू शकता आणि मित्रांनो एक हजार लीड भरपूर झाल्या कारण ज्यावेळी एक हजार लीड तुम्हाला मिळतील ना त्यातल्या वीस लोकांनी पंचवीस लोकांनी तुमचा कोर्स विकत जरी घेतला तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता आणि नंतर वाटलं गरज असेल तर तुम्ही प्लॅन चेंज करू शकता पण बेसिक प्लॅन मध्ये पण भरपूर काही माहिती याच्यामध्ये आहे सो आजच्या फ्री मध्ये सिस्टीम डॉट आयओ या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण फनल तयार करणार आहोत आपण मध्ये जाऊया आणि हे प्रॅक्टिकली आपण बघूया सो या ठिकाणी आपण मध्ये आलेलो आहे तुम्हाला जी लिंक वापरायची आहे ती लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ज्योतिराम ज्योतिराम डॉट इन स्लॅश सिस्टीम ही माझी अफले का वापरायची आहे तर रिझन त्याला आहे सिस्टीममध्ये एकच थोडासा निगेटिव्ह पॉईंट आहे तो म्हणजे भारतीय पेमेंट गेटवे डायरेक्टली याच्यामध्ये इंटिग्रेट करता येत नाही आणि मी काही दिवसापूर्वी म्हणजे तीन चार दिवसापूर्वी त्या कंपनीला मेल केला होता आणि मध्ये सांगितलेलं की सॉफ्टवेअर खूप छान आहे फक्त इंडियन पेमेंट गेटवे जे आहेत रेझर पे आहे ते जर तुम्ही ऍड केलं तर भारत पाकिस्तान श्रीलंका ऑस्ट श्रीलंका किंवा ह्यासारख्या ह्या कंट्री आहेत आशियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये रेझर पेचा जास्त वापर केला जातो सो हे सुद्धा कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील तेव्हा त्या ते कंपनीचा मला रिप्लाय आला की डेफिनेटली आपण हे करूया पण तुम्ही असं काम करा की तुम्ही सुद्धा अनेक लोकांना या हे प्लॅटफॉर्म वापरायला सांगा आणि हे प्लॅटफॉर्म जर अनेक लोक तुमच्या तुमच्या टीममध्ये वापरत असतील आणि त्या सर्वांना गरज असेल तर आम्ही इंडियन पेमेंट गेटवे यामध्ये ॲड करतो आणि म्हणूनच मी सर्वांना रिकमेंडेड करतोय की तुम्ही माझी एफलेट लिंकचा वापर करा म्हणजे मी मला पण सांगता येईल की एवढे मेंबर्स मी जॉईन केलेले आहेत प्लीज पेमेंट गेटवे ऍड करा सो so, यासाठी तुम्हा तुम्हाला सर्वांना सजेस्ट करतोय त्यानंतर तुम्हाला पहा इथे ईमेल आय टाइप टाईप करायचा आहे तुमचा जो ईमेल आय असेल तो टाईप करायचा आहे आणि गेट स्टार्टेड फॉर फ्रीवर क्लिक करायचं आहे हे क्लिक केलं इथे पहा अतिशय महत्वाचं आहे फ्री फॉर आहे जो तुम्ही लाईफ टाईम फ्रीमध्ये वापरू शकता सेकंड तुम्हाला रजिस्टर करताना क्रेडिट कार्ड टाकायची सुद्धा गरज नाहीये अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ना ज्यावेळी आपण अकाउंट फ्री मध्ये बनवतो त्यावेळी तुमचे क्रेडिट कार्ड ऍड करायला सांगतात पण हे प्लॅटफॉर्म हे खूप चांगलं आहे की यामध्ये तुमचं कोणतंही क्रेडिट कार्ड ऍड करायला सांगत नाहीत आणि म्हणूनच मी रिकमेंडेड करतोय सो इथे गेट स्टार्टेड फॉर फ्रीवर क्लिक करायचं फ्रीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या तुम्ही या ठिकाणी जो ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आय वरती एक मेल येतो आणि त्या मेलवरती कन्फर्म असतं कन्फर्म केलं की तुमचं अकाउंट तयार होतं सो या ठिकाणी मी ऑलरेडी अकाउंट तयार केलेला आहे म्हणून मी इथे साईन इन या बटनावर क्लिक करतोय मित्रांनो हे पूर्ण प्रॅक्टिकली बघणार आहोत सो कोणतंही टेन्शन घेऊन नका डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेवढे मी आतापर्यंत सॉफ्टवेअर वापरले आहेत त्यात खूप सोपं वापरायला खूप सोपं हे प्लॅटफॉर्म आहे ओके सो सो या ठिकाणी आपण डॅशबोर्डवरती आलेलो आहे डॅशबोर्ड वरती आल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर भरपूर सारे ऑप्शन दिसत आहेत आता जे मी स्टेप बाय स्टेप सांगतोय त्याच पद्धतीनं तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं आहे बाकी काही करायची गरज नाहीये ओके सो पहिल्यांदा आपण सर्वात महत्वाची पहिली स्टेप असते ती करणार आहोत ती स्टेप आहे आपण जाणार आहोत सुरुवातीला ईमेल मध्ये जाणार आहोत आणि ईमेल मध्ये कॅम्पेन क्रिएट करणार आहोत सो पहा मी ईमेल मध्ये जातोय ईमेल मध्ये गेल्यानंतर मला कॅम्पेनवर क्लिक करायचंय मला पहिलं कॅम्पेन रन करायचंय कॅम्पेन म्हणजे काय ज्यावेळी एखादी व्यक्ती आपलं जे लँडिंग पेजवरती डेटा भरेल त्यावेळी त्याला ई बुक गेलं पाहिजे बरोबर ना मग ई बुक कसं जाणार आहे त्याला मेलद्वारे ई बुक जाणार आहे मग मेल पाठवण्यासाठी आपल्याला इथं कॅम्पेन तयार करणं आवश्यक आहे म्हणून मी ईमेल मध्ये गेलो त्यानंतर वर क्लिक केलं वर क्लिक केल्यानंतर राईट साईडला माझ्या फोटोच्या बाजूला क्रिएट ऑप्शन दिसतोय सो आपल्याला क्रिएट या ठिकाणी क्लिक करायचंय क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कॅम्पेनचं नाव द्यायचं आहे मी आता देतोय ईबुक आणि माझं ईबुक कुठलं आहे सो माझं ईबुक आहे कोर्स क्रिएशन डिस्क्रिप्शन हवं तर डिस्क्रिप्शन पण तुम्ही देऊ शकता त्यानंतर सेव्ह कॅम्पेन वर क्लिक करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला तुमचं तुमचं कॅम्पेन रन आहे आता हे कॅम्पेन बनवलं पण कॅम्पेन बनवल्यानंतर आपल्याला पहिला ईमेल या ठिकाणी ऍड करायचा आहे ऍड करणं खूप सोपं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जाऊन आपण ऍड करू शकतो पण हे ऍड आपण नंतर करणार आहोत आता फक्त कॅम्पेन तयार करून ठेवलेला आहे मग पुढची स्टेप कोणती आहे तर पुढची स्टेप आहे आपल्याला आपल्या ईबुकचं ईबुकच्या फनलचं पहिलं लँडिंग पेज तयार करायचं आहे आणि लँडिंग पेज तयार करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे फनलमध्ये कुठे जायचं आहे आपल्याला आपल्याला फनलमध्ये जायचं आहे खूप सोपं आहे पहा सो मी फनलवर क्लिक करतोय फनलवर क्लिक केल्यानंतर माझ्या फोटोच्या बाजूलाच बघा क्रिएट ऑप्शन आहे सो क्लिक करायचा आहे क्रिएट वरती क्रिएट वर क्लिक केल्यानंतर खूप चांगले ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला येतात पहिला आहे पहा बिल्ड ऑडियन्स आहे दुसरा आहे सेल थर्ड आहे कस्टम फोर्थ आहे रन इवरग्रीन वेबिनार आता आपल्याला वापरायचा आहे हा ऑप्शन बिल्ड ऑडियन्स कारण आपण इबुकच्या द्वारे डेटा कलेक्ट करणार आहोत बरोबर ना म्हणून आपल्याला बिल्ड चा वापर करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फनलचं नाव द्यायचं आहे सो मला द्यायचा आहे ईबुक आणि ब्रॅकेटमध्ये मी देऊ शकतो हवं तर कोर्स क्रिएशन कोर्स क्रिएशन जे माझं ईबुक बुक आहे ते मला सेल करायचं आहे सॉरी ते मला फ्रीमध्ये देऊन डेटा कलेक्ट करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी नाव दिलेलं आहे आता इथे युएस डॉलर आहे याचा एवढा काय बरं फरक फरक पडत नाही ज्यावेळी आपण सेल करतो त्यावेळी हा ऑप्शन महत्वाचा असतो पण आपण आता देऊ शकतो इंडियन आपण टाईप केलं इंडियन रुपीज तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर वापरायचं आहे क्रिएट आता हे बघा फनल आपण तयार केलं आता क्लिक फनल मध्ये ज्या पद्धतीने आपण फनल तयार करतो त्या पद्धतीचे या पद्धतीने फनल तयार करता येतात खूप सोपं आहे सोपं आपण कोणतं फनल घेतलेलं ईबुक रिलेटेड फनल घेतलेलं सो ई बुक रिलेटेड या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे टेम्पलेट मिळतात हे टेम्प्लेट तुम्हाला पाहायचे आहेत भरपूर सारे टेम्पलेट्स या ठिकाणी आहेत सो तुम्हाला कोणतं तरी एक टेम्पलेट सिलेक्ट करायचं आहे जे ईबुक रिलेटेड असेल आता मी एकदा चेक करतो की कोणतं तरी एक आपण सिलेक्ट करूया तुम्हाला प्रिव्ह बघायचं असेल म्हणजे एक्झाम्पल ह्याचं प्रिव्यू बघायचं असेल तिथे ऑप्शन आहे पहा प्रिव्यू सो प्रिव। इथे क्लिक केलं तर त्या ते टेम्प्लेट आहे तिचे प्रि दिसेल तुम्हाला या पद्धतीने टेम्पलेट असेल जर तुम्हाला हवं असेल तर हे घेऊ शकता नको असेल तर वापस हे क्लोज करा आणि वापस बाजूला सिस्टीम मध्ये या सो या ठिकाणी भरपूर सारे आहेत इथे पहा खूप चांगलं एक टेम्पलेट आहे याचा वापर आपण करूया प्रिव्यू बघायचा असेल तर क्लिक करा याचा प्रिव्यू दिसेल तर खूप छान आहे बघा छोटसं आहे तर या ठिकाणी ही डेटा आपण हवा तसा एडिट करू शकतो हे खूप छान ॲनिमेशन दिसतंय तर छोटसं हे लँडिंग पेज आहे आता मला हे लँडिंग पेज सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी सिलेक्ट करण्यासाठी पहा या लँडिंग पेजवर ते आपण माऊस ॲरो घेऊन जातो तेव्हा ऑप्शन येतो सिलेक्ट सो आपल्याला क्लिक करायचं आहे सिलेक्ट यावरती सिलेक्ट वर क्लिक केल्यानंतर पहा ज्या पद्धतीने मी स्टेप करून दाखवतोय त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत सो या ठिकाणी पहा नाव लिहायचं आहे आता इथे मी लिहितोय ई बुक लँडिंग पेज हे तुम्हाला बदलायचं असेल तर बदलू शकता मी या ठिकाणी लिहितोय ईबुक सो हे तुम्ही असं या पद्धतीने बदलू शकता आता पहा स्टेप वन नेम दिलेला आहे त्यानंतर ईबुक e दिलेला आहे त्यानंतर राईट right साईडला आलो ना तर राईट right साईडला काही ऑप्शन्स सा आहेत बा पहिलं ऑप्शन आहे सेव्ह फनल स्टेप दुसरा आहे व्यू फनल स्टेप चौथा आहे एडिट पेज सो मी पहिल्यांदा सेव्ह करतो आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला या फनलमध्ये या लँडिंग पेजमध्ये एडिट करायचं आहे म्हणून या ठिकाणी एडिट या ऑप्शनवर क्लिक करतोय एडिट केलं तर तुम्हाला इथे सर्व चेंज करायला मिळतं जी तुम्हाला इन्फॉर्मेशन बदलायची आहे ती सर्व मिळतात तुम्हाला आता मित्रांनो हो पहा या ठिकाणी सर्वात महत्वाचा आहे हा लेप जो आहे सो ह्या मध्ये तुम्हाला एलिमेंट दिसत आहेत सो तुम्हाला एलिमेंट घ्यायची असतील तर तुम्ही इथून एलिमेंट्स घेऊ शकता त्यानंतर आहे या ठिकाणी पेज ओपन झालेला आहे जसं वर्ड मध्ये आपण टाईप करतो तसंच तुम्हाला ह्या मध्ये टाईप करत जायचं आहे आणि त्यानंतर अपर साईडला माझा जो व्हिडिओ आहे त्याच्या बॅक बॅकसाइडला सेव्ह ऑप्शन आहे तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता आता या ठिकाणी पहा मला आर यू रेडी टू लर्न असं लिहिलेलं आहे या ठिकाणी मला माझे टेक्स्ट टाकायचे असतील डेफिनेटली मी टाकू शकतो एवढंच नाही जर तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचं असेल तरी सुद्धा टाईप करू शकता आता मला मराठीमध्ये टाईप करायचं आहे कारण माझं ईबुक मराठी आहे सो मी मराठी लँग्वेज सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी डायरेक्टली टाईप करतो सो मला शिकाय मला इथे लिहायचं आहे आता हे टाईप केलं मी पहा किती सोपं आहे याच्यावर क्लिक केलं तर इथे ऑप्शन येतो पहा इटॅलिक आहे बोल्ड आहे मी बोल्ड केलं किंवा बोल्ड काढून टाकलं मला साईज छोटी करायची आहे लेफ्ट साइडला गेलात ना तुम्ही लेफ्ट साईडला तर इथे फोन साईज ऑप्शन दिसतोय पहा इथून तुम्हाला फोन साईज छोटी करायची तुम्हाला कलर बदलायचा आहे इथे पहा टेक्स्ट कलर आहे खाली गेलात तर जी व्यक्ती वर्ड एक चांगलं काम करते ना त्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत मी इथे टेक्स्ट कलर दिला रेड किती सोपं आहे पहा तुम्ही शिकायला तयार आहात का त्यानंतर आपल्या ईबुकचं टायटल तुम्ही इथे लिहू शकता जे तुमचं ईबुक आहे त्याचं टायटल सुद्धा या ठिकाणी आपण टाईप करू शकतो सो मी okay, आता माझ्या इबुकचं टायटल या ठिकाणी टाईप करतोय ओके हे मी टाईप केले लिहिलं आता मित्रांनो पहा किती मस्त आहे पहा मी हा फॉन्ट सिलेक्ट करतो मला फॉन्ट बदलायचा आहे सो तुम्हाला गुगलचे सर्व फॉन्ट सपोर्टला मिळतात आणि त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं मराठी सुद्धा तुम्ही टाईप करू शकता पहा हा बॉलू फॉन्ट आहे आता बॉलू फॉन्डची मला हाईट कमी कराय साईज कमी करायचे साईज कमी करू शकतो पेस वाढवायचा आहे पेस कमीच करू शकतो त्याबरोबर डिजिटल कोर्स याला मला रेड कलर द्यायचा आहे सो मी इथून तेवढंच टेक्स सिलेक्ट करून मी रेड देऊ शकतो खूप छान याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत कारण आपल्याला एकाच लाईनमध्ये दोन दोन तीन तीन कलर ऍड करता येतात अनेक लँडिंग पेज फनलमध्ये ते करता येत नाहीत इथं ते पॉसिबल आहे त्यानंतर या टेक्स्टमध्ये जे तुम्हाला टाईप करायचं आहे ते तुम्ही टाईप करू शकता सो मी इथे टाईप करतोय या पद्धतीने मी लिहिलं हा फोटो तुम्ही चेंज करू शकता ही इमेज आहे तुम्हाला या ठिकाणी दुसरी इमेज द्यायची असेल तर बेस्ट ऑप्शन आहे इथे पहा ऑप्शन आहे सेटिंगचा इमेज वरती क्लिक केलं की सेटिंगचा ऑप्शन येतो सेटिंगवर क्लिक केला तर वेबसाईटला गेलात तिथे इमेज आहे सो या ठिकाणी इमेज वर क्लिक करायचं आहे त्यानंतर आहे सिलेक्ट आपल्या मध्ये जी इमेज असेल ती सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी इमेज मी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यावरती क्लिक केलं तर ती इमेज या ठिकाणी सिलेक्ट होईल इमेज सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुमची इमेज कशी आहे ती त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे इन्सर्ट वरती सो मी क्लिक करतो इन्सर्ट वरती इन्सर्ट वर क्लिक केलं तर तुम्ही जी ई ची इमेज आहे ती तुम्हाला या लँडिंग वरती येईल तुम्ही पाहता या ठिकाणी लँडिंग वरती आलेले आहे याची साईज छोटी मोठी करायची असेल तर इथे पहा इमेज साईज ऑप्शन आहे तुम्ही याची साईज छोटी मोठी तुमच्या प्रोजेक्ट प्रमाणे छोटी मोठी करू शकता सो या पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली काही सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या लँडिंग पेजचं ची इमेज असेल ती डायरेक्टली घेऊ शकतो सो मित्रांनो पहा खूप सोपं आहे या ठिकाणी हेडिंग आहे सब हेडिंग आहे त्यानंतर इमेजचा फोटो आहे त्यानंतर हा अॅरो अतिशय महत्वाचा आहे जो सांगतोय की ई बुक डाउनलोड करायचा असेल तर हा डेटा भरा या ठिकाणी तुम्ही लिहू शकता खालील फॉर्म भरून ईबुक डाऊनलोड करा असंही तुम्ही लिहू शकता किंवा फिल्ड द इन्फॉर्मेशन एवढंही लिहू शकता डाउनलोड युअर फ्री ई बुक लिहिलंय रिपोर्ट मी काढून टाकतो इथे लिहितो ई बुक सो डाउनलोड युअर ई बुक नाव असं लिहितो आपण आणि इथं सांगू शकतो की पुढच्या पेजवर तुम्हाला ई e बुक मिळेल आता हे केल्यानंतर आपल्याला अतिशय चांगली महत्वाची स्टेप करायची असते या बटनवर क्लिक केलं तर काय झालं पाहिजे बरोबर ना समजून घ्या हे गेट द रिपोर्ट वर क्लिक केलं आपण इथे लिहूया गेट द ई बुक राईट right साईडला इथे ऑप्शन येईल पहा पहिलं ऑप्शन आहे सेंट फ्रॉम तो सेंट फ्रॉमच ठेवायचा ऑप्शन आपल्याला आणि खाली आहे रिडायरेक्ट कुठं झाला पाहिजे सो आपल्याला द्यायचं आहे नेक्स्ट स्टेप हे अतिशय महत्वाची स्टेप आहे म्हणजे गेट द रिपोर्ट वर क्लिक केलं तर तो पुढच्या पेजवरती गेला पाहिजे ओके पुढचे पेज कोणता असणार आहे जस्ट कमेंट मध्ये टाईप करा पुढचे पेज कोणता असणार आहे राईट थँक्यू पेज असणार आहे पुढचा ओके सो मी आता खाली जातोय आणखी या ठिकाणी पहा टेक्स आहे गेट द रिपोर्ट सो इथे लिहायचं आहे मला गेट द ईबुक बुक सो गेट द ई बुक ही इन्फॉर्मेशन आपण या पद्धतीने एडिट करू शकतो इथं सुद्धा मराठीमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता फॉन्ट कलर बदलायचा असेल किंवा याचा कलर बदलायचा असेल पहा किती सोपं आहे मला रेड ठेवायचं आहे मी रेड ठेवतोय मला या पद्धतीने ठेवायचं आहे मला या पद्धतीने ठेवू शकतो सो so, आता मी जस्ट बेसिक देतोय तुम्हाला हवं तसं तुम्ही बदल करू शकता थोडंफार टाइम दिला तर खूप चांगल्या पद्धतीचं तुम्ही लँडिंग पेज बनवू शकाल सो so, या पद्धतीनं आपल्याला लँडिंग पेजचं होम पेज तयार झालेलं आहे किती वेळ झालं पहा त्यानंतरही खालील इन्फॉर्मेशन आहे त्यात हवं ते चेंजेस तुम्ही करू शकता जस्ट तुम्ही चेंजेस करू शकता मी या ठिकाणी जास्त वेळ नाही घालवणार अतिशय महत्वाचा आहे तेवढे मी माहिती देतोय हे केल्यानंतर आपल्याला हे सेव्ह करायचं आहे बरोबर ना पण सेव्ह या ठिकाणी ऑप्शन आहे बा सेव्ह सेव्ह करण्यापूर्वी सेटिंग ऑप्शन आहे बा लेफ्ट साईडला सेटिंग वरती जा एकदा चेक करा बरोबर आहे का येस बरोबर आहे आपण सेव्ह करू शकतो सो आपल्याला माझ्या व्हिडिओच्या पाठीमाग सेव्ह चेंजेसच ऑप्शन आहे सो सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे सेव चेंजेसवर क्लिक केल्यानंतर त्या सेव्ह चेंजेसच्या बाजूला राईट साईडला बटन आहे एक्झिट सो आपल्याला एक्झिट वरती क्लिक करायचं आपण एक्झिट वर क्लिक केलं तर पुन्हा आपण या ठिकाणी येतो फनलच्या वरती येतो या ठिकाणी फनलच्या वरती आपण ईबुकचं लँडिंग पेज तयार केलेलं आहे आत्ता आपल्याला जे पेज तयार करायचं आहे ते आहे थँक्यू पेज सो या थँक्यू पेजवर क्लिक करायचं आहे थँक्यू पेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा थँक्यू पेजच्या काही डिझाईन टेम्पलेट तुमच्यासमोर आलेले आहेत सो जी डिझाईन तुम्हाला ठेवायची आहे ना ती ठेव सिलेक्ट करायची आहे आता मी ही सिलेक्ट करतोय आणि मला इथे क्लिक करायचं आहे वरती प्री ऑप्शन आहे आणि सिलेक्ट ऑप्शन आहे तुम्हाला सिलेक्ट वापरायचं आहे सेम या ठिकाणी तुम्हाला थँक्यू डाउनलोड पेज आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला काय हवं आहे मी इथे थँक्यू देतोय ई बुक फक्त इथे पेज देऊ नका ज्यावेळी तुम्ही यू आर एल टाईप कराल त्यावेळी सो इथे पहा हे बाय डिफॉर्ड येईल तर आपण फ्री प्लॅन वापरतोय आणि ईबुक थँक्यू पेज हे येईल त्यानंतर मी सेव्ह केलं आता या पेज पेजमध्ये मला काही इन्फॉर्मेशन ऍड करायचे आहे म्हणून का मी काय करतोय इथे मी या ठिकाणी एडिट ऑप्शनवर क्लिक करतोय सो एडिट वर क्लिक केलं तर पुन्हा या पेज मध्ये जसं आपण आधीच्या लँडिंग मध्ये डिझाईन केलं ना त्या पद्धतीने याच्यामध्ये डिझाईन करू शकतो सो इथे पहा थँक्यू युअर आय डी युअर आय डीज हॅव किंवा इथं आपण युअर ईमेल युअर ई बुक कॉपी ओके सो त्यांना आपण सांगितलेलं इथं त्यांना पाठवलेलं आहे म्हणून तुम्हाला काही बदल हवे असतील तर तुम्ही बदल करू शकता त्यानंतर पहा जॉईन अवर फेसबुक ग्रुप तुमचा फेसबुक ग्रुप मध्ये लोकांना या ऍड करायचा असेल तर तुम्ही इथे तुमच्या फेसबुक ग्रुपची लिंक सुद्धा देऊ शकता आणि त्यावेळी जे लोक या पेजवरती येतील ते एकतर त्यांना समजेल की आपल्याला ईबुक त्यांच्या ईमेल वरती गेलेले आहे आणि त्याचबरोबर ते व्यक्ती आपला फेसबुक ग्रुप जॉईन पण करतील सो या बटनवर क्लिक करा बटनवर क्लिक केलं की के राईट साईडला इथे लिंक येते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फेसबुक ग्रुपची लिंक द्यायची आहे सो तुम्ही जो फेसबुक ग्रुप तयार केलेला असेल त्याची लिंक सुद्धा या ठिकाणी देऊ शकता हे दिल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचंय से। आता हे डिझायनिंग कलर हे तुम्ही हवं तसं चेंज करू शकता जर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आणखी जास्त आवडला तुम्ही बेसिक गोष्टी केल्या तर नक्कीच या सर्व हे एलिमेंटची माहिती देणारा पण एक डिटेल्स व्हिडिओ मी पुन्हा तयार करेन एखादं सेशन त्यावरती सुद्धा घेऊ शकेल सो इथे मी सेव्ह चेंजेसवर क्लिक करतोय त्यानंतर क्लिक करतोय एक्झिटवरती पुन्हा आपण डॅशबोर्डवरती येऊ आता इथे पहा फनलचं पहिलं पेज आणि फनलचं दुसरं पेज तयार केलेलं आहे आता फनलचा जेव्हा डेटा भरेल तेव्हा तो डायरेक्टली गेला पाहिजे कॅम्पेन मध्ये ती डिटेल्स ती या ठिकाणी दिलेली नाहीये ती द्यायची असेल तर खूप सोपी पद्धत आहे पहा ईबुक बुक लँडिंग पेजवर क्लिक करायचं आहे कुठे क्लिक करायचं आहे ईबुक लँडिंग वरती त्यानंतर या ठिकाणी पहा एक आणखी एक ऑप्शन आहे इथे ऑटोमेशन रुल्स अतिशय महत्वाचं ऑप्शन आहे मित्रांनो एवढं फनल एवढं फ्री आणि एवढ्या गोष्टी कुठल्याच फनलमध्ये सध्या नाही आहेत मला जेवढं नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे सो इथे आपल्याला जायचं आहे रूल्स रूल्समध्ये आता इथे आपल्याला कंडिशन द्यायचं आहे की ज्यावेळी एखादी व्यक्ती या लँडिंग पेजवर येऊन डेटा भरेल तेव्हा माझा तो डेटा कॅम्पेन मध्ये गेला पाहिजे आणि म्हणून आपल्याला एक रूल क्रिएट करायचा आहे राईट साईडला ऑप्शन आहे पहा ॲड रूल तर मी ते ॲड मध्ये जातो ॲड मध्ये इथे ऑप्शन आहे पोस्ट पेज विजिट आणि पहिला आहे फनल स्टेप फ्रॉम सबस्क्रायबर सो so, पहिला ऑप्शन वापरायचं आहे फनल स्टेप फ्रॉम सबस्क्रायबर आणि या ठिकाणी एक ऍड ऍक्शन करायचं आहे तो ऑप्शन आहे पहा ऍड ऍक्शनचा सो इथे क्लिक करायचा आहे ऍड ऍक्शन वरती आता इथे भरपूर सारे ऍक्शन आहेत फ्री प्लॅन मध्ये एकच ऍक्शन देऊ शकतो आपण फ्री प्लॅन मध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त ऍक्शन घेता येत नाहीत पण एक ऍक्शन आपल्याला भरपूर झाली सो कोणते ऍक्शन वापरायचे इथे ऑप्शन आहे पहा सबस्क्रायबर टू कॅम्पेन ही ऍक्शन आपल्याला वापरायची कोणती सबस्क्रायबर टू ऍक्शन सो मी इथे ही, ही वापरतोय आणि त्यानंतर इथे कॅम्पेन सिलेक्ट करायचंय आपण जे आधी कॅम्पेन तयार केलं होतं ना आधी इथे ऑलरेडी आला असेल पहा तिथे पहा आलेला आहे ईबुक कोर्स कॅम्पेन हे सिलेक्ट करायचं आहे से। त्यानंतर सेव्ह रूल करायचं से कंपल्सरी कम्पलसरी एकच कॅम्पेन तुम्हाला घेता येतं फ्री प्लॅन मध्ये पण आपल्याला भरपूर झालं अनेक दुसरे दुसरे कॅम्पेन ऍडव्हान्ससाठी हवं असतात पण ते सध्या गरज नाही आपल्याला सो आपण आता फनल तयार केलेला आहे फनलचा डेटा भरलेला आहे तो एकमेकांना कनेक्ट केलेला आहे आणि ॲटोमेशन रूल क्रिएट करून आपण कॅम्पेन बरोबर सुद्धा कनेक्शन झालेलं आहे आता सर्वात महत्वाचा शेवटची स्टेप आहे म्हणजे ते कॅम्पेन मध्ये जी व्यक्ती जाईल त्याला कोणता पहिला मेल गेला पाहिजे कुठला दुसरा मेल गेला पाहिजे कोणता तिसरा मेल गेला पाहिजे हे आपल्याला अपडेट करणं आवश्यक आहे आणि ते, ते करायचं असेल तर मित्रांनो आपल्याला आपल्याला जायचं आहे ईमेल मध्ये आणि ईमेल मध्ये गेल्यानंतर कॅम्पेनवर क्लिक करायचं आहे कुठे क्लिक करायचं आहे वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जायचं आहे ह्या मध्ये ईबुक फोर्स मध्ये जायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला एक ईमेल नवीन क्रिएट करायचं आहे माझ्या व्हिडिओच्या पाठीमागच्या साईडलाच पहा ॲड ऑन ईमेल ऑप्शन आहे सो यावर क्लिक करायचं आहे ॲड ऑन ईमेल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या या सेंडरचं नाव द्यायचं आहे सो तुम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे मी इथे दिलं ज्योतिराम सपकाळ तुम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे तुमचा ईमेल आय डी द्यायचा आहे मी इथे देतोय मेल ऍट ज्योतिराम डॉट कॉम सब्जेक्ट काय द्यायचा आहे अतिशय महत्वाचं आहे ना की एखाद्या तुम्ही ईमेल पाठवला तर त्याचा सब्जेक्ट तुम्हाला काय द्यायचा आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही सब्जेक्ट देऊ शकता सो सब्जेक्ट मध्ये मी त्यांना लिहितोय की ईबुक डाउनलोड करा हा सब्जेक्टचा सब्जेक्ट, सब्जेक्ट लिहिलेला आहे त्यानंतर पहा इथे ऑप्शन आहे यूज अ विज्युअल एडिटर यूज अ क्लासिक एडिटर सो मी व्हिज्युअल एडिटर वापरतोय आणि या ठिकाणी क्लिक करायचंय मला फक्त क्लिक करायचंय आणि त्यानंतर क्रिएट या बटनावर क्लिक करायचंय सो क्रिएट so, वर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये आपला जो ईमेल पाठवायचा आहे ना तो आपल्याला एडिट करायचा डेटा मिळतो सो so, या ठिकाणी आपल्याला हवं तसं जसं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एडिट करता त्या पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता इथे पहा लोगो आलेला आहे यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर राईट साईडला लोगो तुम्हाला तुमचा अपलोड करायची संधी मिळेल सो तुम्ही तुमचा लोगो अपलोड करू शकता या ठिकाणी मी माझा लोगो सिलेक्ट केलेला आहे सो माझा लोगो या ठिकाणी ऍड होईल काही सेकंदामध्ये त्यानंतर इन्सर्ट वर क्लिक आहे लोगोची साईज भरपूर मोठी झालेली आहे मला छोटी करायची तर इमेज साईज ऑप्शन दिसतो यावर क्लिक करून तुम्ही तुमचा लोगोची साईज छोटी करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल मध्ये जे लिहायचं असतं ते सर्व लिहू शकता सो so, या ठिकाणी टाईट टायमिंग जास्त न दवडता मी कॉपी पेस्ट करतोय जे मला टाईप करायचं आहे ते so, सो या पद्धतीने तुम्ही करू शकता मी ते लिहितोय नमस्कार आता नमस्कार नंतर त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही नाव सुद्धा लिहू शकता सो so, या ठिकाणी पहा चू जर वर क्लिक केलं तर मी ते फर्स्ट नेम लिहितोय सो so, नमस्कार फर्स्ट नेम म्हणजे नमस्कार आणि त्यांचं नाव लिहून त्यानंतर या ठिकाणी थोडक्यात माहिती लिहिलेलं आहे आणि त्यांना लिहितोय ईबुक तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर ही जी माहिती आहे ही मला नको आहे सो मी क्लिक करतोय याच्यावरती आणि क्लिक केल्यानंतर एक एक माहिती जी असते ना ती डिलीट करतोय सो इथे पहा क्लिक केले की ऑप्शन असतो डिलीट जी आवश्यक माहिती या फनलमध्ये नको आहे या ईमेलमध्ये नको आहे ती सर्व रिमूव्ह करा याची काही आपल्याला गरज नाहीये सो जी आवश्यक माहिती नको आहे ती काढून टाका मी सर्व माहिती जी अनावश्यक माहिती आहे सर्व ती रिमूव्ह करतोय मला बटन हवं आहे सो बटन आहे ते मी ठेवेन सो ही लाईन मला नको आहे लाईन काढली आता ही बटन हवं आहे सो या बटन वरती मला दोन गोष्टी करायच्या एक तर मला या ठिकाणी लिंक टेक्स्ट चेंज करायचं आहे सो मी या टेक्स्ट मध्ये गेलो आणि इथे टाईप केलं होय सो या ठिकाणी मी लिहिलं होय मी ईबुक डाउनलोड करत आहे पण या ठिकाणी पहा बटन दोन लाईन मध्ये आलेले आहेत असं नको आहे मला बटन सो याची काहीतरी सेटिंग खाली असणार आहे का इथे दोनशे आहेत मी शंभर शंभर करतो इथे खूप चांगलं आहे सो आपण असं दिलेलं आहे त्यानंतर मी खाली इथे आलो मला इथले खायचे टेक्स आहेत ना हे पण नको आहेत मी इथे टाईप करतो धन्यवाद नाव आपलं लिहायचं असतं शेवटी सो मी नाव लिहितो आणि तुम्ही जी कंपन्या आहेत किंवा डिटेल्स तुम्ही लिहू शकता सध्या मी एवढीच इन्फॉर्मेशन देतोय आता हे ईबुक वर क्लिक केलं तर आपलं बुक डाउनलोड झालं पाहिजे बरोबर मी पहिल्यांदा मी माझं इ बुक तुम्हाला शो करतो तुम्हाला क्लॅरिटी येईल या ईमेल मधील त्या बटनावर क्लिक केलं की हे ई बुक आहे ते डाउनलोड झालं पाहिजे आपण हे पूर्ण फनल ह्या ईबुक साठी तयार केलेलं आहे सो कुणालाही हे ईबुक बुक हवं असेल तर ते पूर्ण सिक्वेन्स मधून गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीला ईमेल जाईल ईमेल गेल्यानंतर जे बटन आहे त्या बटनवर कोणी क्लिक केलं तर हे ई बुक त्याला डाऊनलोड होईल त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पीडीएफ फाईल बनवावी लागेल हे माझं पीडीएफ बुक आहे तुम्हाला जे शो करतो मी सो हे माझं होम पेज आहे ई बुकचं त्यानंतर हे दुसरं पेज आहे बा पूर्ण मराठीमध्ये मी टाईप केलेलं आहे तिसरं आहे कारण माझ्या ई बुकचं टायटल सा आहे सात पायऱ्या सो पहिली पायरी ही आहे पूर्ण डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर दुसरी पायरी ही आहे तिसरी पायरी ही आहे चौथी पायरी ही आहे याच्यामध्ये पहा लिंक पण मी दिलेले आहेत जे मी प्रोडक्ट वापरतो त्याविषयी पाचवी पायरी ही आहे त्यानंतर सहावी पायरी त्यानंतर सातवी पायरी असं डिटेल्स मध्ये दिलेलं आहे अँड देन शेवटचे पेज आता शेवटच्या पेज मध्ये पण सहा पहा मी इथे लिंक दिलेले आहे होय मी जॉईन होत आहे ज्यावेळी एखादी व्यक्ती होय मी जॉईन होत आहे या बटनावर क्लिक केलं तर ती व्यक्ती डायरेक्टली माझ्या सिल्वर मेंबरशिपचं लँडिंग पेज आहे त्या ठिकाणी सिल्वर मेंबरशिपची सर्व माहिती दिलेली आहे ती व्यक्ती डायरेक्टली त्या पेजवरती जाऊ शकते पे। सो या पद्धतीने डिझाईन केलेला आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला ईबुक जरी पाठवलं तरी आपलं फनल थांबत नाही ती व्यक्ती या लिंकवरती या बटनावर क्लिक करेल आपल्या सिल्वर मेंबरशिपच्या प्लॅनवरती जाईल सिल्वर मेंबरशिपची माहिती सर्व बघेल त्याला आवडलं तर ती व्यक्ती सिल्वर मेंबरशिप ऑनलाईन माध्यमातूनच परचेस करेल हे पूर्ण फनल आहे हे जे बटन आहे या बटनाला लिंक द्यायची आहे आपल्याला आपल्या ईबुकची आपलं ईबुक जे आहे ते पी डी एफ स्वरूपामध्ये असावं आणि ते तुम्ही गुगल ड्राईव्हवर ते अपलोड करू शकता आणि गुगल ड्राईव्हची लिंक शेअर लिंक कॉपी करू शकता आणि त्यानंतर या बटनावर क्लिक केल्यानंतर राईट साईडला पहा राईट साईडला इथे यू आर एल येईल या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचे सो या ठिकाणी मी पेस्ट केलेले आहे सो so, इथे बा टेक्स्ट आहेत होय मी ईबुक डाउनलोड करत आहे आणि त्याच्या खाली यूआरएल मध्ये ही सर्व लिंक मी दिलेली आहे सो so, त्यानंतर आपल्याला हे सेव्ह करायचं आहे से, तो राईट साइडला पहा सेव चेंजेसच बटन दिसतंय सो so, या सेव चेंजेसच्या बटनावर मी क्लिक केलं आता हे मेल आहे तो सेव्ह झालेला आहे पुन्हा मी लेफ्ट साइडला मध्ये जातोय सेटिंगमध्ये काही ऑप्शन्स आहेत का नो प्रॉब्लेम नाहीच ऑप्शन तर सेव्ह चेंजेस आणि वर क्लिक करतो आता एक्झिट केल्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी हा पूर्ण आपण तयार केलेला आहे सो सब्जेक्ट लिहिलेला आहे सेंडर ईमेल ऍड्रेस लिहिलेला आहे सेंटर ईमेल लिहिलेला आहे जर तुम्हाला हा ईमेल टेस्ट पाठवायचा असेल की प्रॉपर जातोय का नाही हे बघायचं असेल तर इथे ऑप्शन आहे पहा सेव्ह अँड सेंड अ टेस्ट ईमेल यावर क्लिक केलं यावर तर ऑटोटॅमॅटिकली ईमेल सेंड होईल त्या ईमेल आयडी वरती सो तुम्हाला टेस्ट करून बघायचं असेल की आपण तयार केलेला ईमेल प्रॉपर आहे का तर तुम्ही ते बघू शकता त्यानंतर पहा ऑप्शन आहे सेव्ह आणि पब्लिश सो आपल्याला सेव्ह आणि पब्लिश वर क्लीक से। क्लिक आहे आता इथे क्लिक केल्यानंतर हे महत्वाचं आहे त्या व्यक्तीनं फॉर्म भरला तर केव्हा मेल गेला पाहिजे दोन दिवसानंतर गेला पाहिजे तीन दिवसानंतर गेला पाहिजे चार दिवसानंतर गेला पाहिजे का तेव्हाच गेला पाहिजे ही। सो इथं झिरो टाईप केलं तुम्ही झिरो तर याचा अर्थ होतो ज्या व्यक्ती वेळी ती व्यक्ती डेटा भरेल ना त्याच्या झिरो मध्ये त्या व्यक्तीला मेल जाईल तुम्ही इथे आर्स लिहिलं तर इथे याचा अर्थ होतो दोन तासानंतर मेल जाईल म्हणजे तर दोन लिहिलं तर दोन तासानंतर जाय डे लिहिलं तर दोन दिवसानंतर जाय सो so मला इथे द्याय लिहायचं आहे झिरो आर्स म्हणजे कुठल्याही व्यक्तीनं फॉर्म भरला तर त्याच व्यक्ती त्याच वेळी त्या व्यक्तीला मेल गेला पाहिजे आता इथे पण ऑप्शन आहे टाइम वेन ईमेल शुड बी सेंड म्हणजे कोणत्या टाइमिंगला गेला पाहिजे हे पण तुम्ही डिसाईड करू शकता पण पहिल्या मेलला तुम्ही काहीही डिसाईड करू नका पहिला मेल जर त्यानं अकरा वाजता रात्री फॉर्म भरला तर अकरा वाजता त्याला मेल केला पाहिजे सकाळी सात वाजता सकाळी पाच वाजता फॉर्म भरला तर पाच वाजता त्या व्यक्तीला मेल जाऊ द्या आणि हे गेल्यानंतर पब्लिश आपल्या बटनावर क्लिक करायचं आहे सो आता पहा हा पहिला मेल आपण लिहिलेला आहे बरोबर ना पहिला मेल पाठवलेला आहे इथे पहा मध्ये आहे ऍक्टिव्ह आहे ओके ऍक्टिव्ह आहे स्टार्स आहे ओके सो हा पहिला मेल आपण त्याला पाठवलेला आहे बरोबर मला दुसरा मेल करायचा आहे मी ॲड वर क्लिक करेन मग दुसरा मेल तुम्ही लिहू शकता जसं की सेकंड मेसेज आहे तुमचा सेकंड मेल सेकंड मेल लिहू शकता सेकंड मेलला पब्लिश करताना का काय देणार आहात तुम्ही डे दे वन देणार आहात म्हणजे दुसऱ्या दिवशी गेला पाहिजे तिसरा मेल बनवू शकता त्याला थर्ड देऊ शकता सो या पद्धतीनं जसं तुम्हाला सांगितलं होतं की पहिला मेल ईबुकचा असेल दुसरा तिसरा चौथा मेल नॉलेज कॉपीज असतील आणि पाचवा मेल तुमच्या कोर्सेसची माहिती देणारा असेल सो या पद्धतीनं तुम्ही पुढचे पुढचे मेल बनवू शकता अनलिमिटेड मेल पाठवू शकता याला आपण ऑटोमेशन बोलतो एकदा बसून एक दिवस बसून हे सर्व मॅनेज केलं पुढच्या तीस दिवसात जर आपण मॅनेज केलं ना तर पुढचे तीस दिवस आपोआप त्या पुढच्या व्यक्तीला मेल जातील तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये ऑटोमॅटिकली मेल जातील तुम्हाला फक्त रिझल्ट बघायचं आहे सो खूप छान पद्धतीने करू शकतात इथे पहा ईमेल सेंड किती झालेले आहेत ओपन रेट किती आहेत टोटल क्लिक किती आहेत हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे मिळतात याचा फायदा तुम्हाला भरपूर जास्त होऊ शकतो आता हे सर्व तयार केलेलं आहे आपण राईट आता हे काम कसं करते हे आपल्याला बघायचं आहे बरोबर ना सो त्यासाठी जायचं आहे फनल मध्ये फनल मध्ये गेलात तर या ठिकाणी ऑप्शन आहे तुमचं फनल आहे सो यावर क्लिक केलं तर राईट साईडला बघा ऑप्शन येतात पहिलं ऑप्शन आहे व्ह्यू सेल्स फनल दुसरं ऑप्शन आहे शेअर फनल तिसरा आहे फनल सेटिंग सो मी एकदा फनल सेटिंग वरती जाऊन तुम्ही बघू शकता काही इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायची असेल तर आपल्याला हे फनल डायरेक्टली ओपन करायचंय सो त्यासाठी इथं पहिलं ऑप्शन आहे बा व्यू सेल्स फनल सो आपल्याला क्लिक करायचं आहे व्यू सेल्स फनल वरती आता ही लिंक बघा ही लिंक आहे ना ही लिंक तुम्ही कुणालाही सेंड करू शकता या लिंक वरती जे व्यक्ती क्लिक करेल त्या व्यक्तीला हे पेज ओपन होईल पण मला चेक करावं लागेल की प्रॉपर काम करतोय फनल का, का काम करत नाही हे आपल्याला चेक करावं लागेल ना आधी देण्यापूर्वी सो त्यासाठी या ठिकाणी पहा मला नाव टाईप करायचं आहे सो मी माझं नाव टाईप करतोय आणि त्यानंतर मला टाईप करायचं आहे माझा ईमेल ॲड्रेस सो माझा दुसरा कोणता तरी ईमेल आयड्रेस मी टाईप करतो आता ज्यावेळी मी माझं नाव टाईप करेन ईमेल ॲड्रेस टाईप करेन आणि गेट द वर क्लिक करेन तेव्हा काय झालं पाहिजे थँक्यू पेज ओपन झालं पाहिजे आणि मला बॅक बॅकसाइटून मला ईमेल सुद्धा आला पाहिजे हे ऑटोमॅटिक झालं पाहिजे जर होत नसेल तर कुठले ना कुठले स्टेप राहिलेले असेल सो मी इथे क्लिक करतो गेट द ई वरती मी चेक करतोय थँक्यू पेज वरती जाते का तर थँक्यू पेज आलेला आहे सो पहा ऑटोमॅटिकली ज्यावेळी मी मेलचा डेटा भरला आणि क्लिक केलं तर मी आलो थँक्यू वरती आणि मला इथं माहिती पडले की तुमच्या ईमेल आय वरती ई बुक आलेला आहे सो त्यानंतर आपल्याला ईमेल ओपन करायचं आहे आता या ठिकाणी मी माझा ईमेल ओपन करतो सो या ठिकाणी पहा ईमेल आलेला आहे सो या ठिकाणी या पद्धतीचा मेसेज आपल्याला येतो नमस्कार हा मेसेज येतो आणि इथे लिंक असते या वर क्लिक केलं की तुमचं ईबुक जे आहे ते लिंक दिलेले आहे ते ईबुक डाउनलोड होतं सो या पद्धतीने पूर्ण फनल काम करतं येस हे पूर्ण फनल काम करू शकतो सो मित्रांनो या फनल मध्ये गेलात तुम्ही इथे गेलात मध्ये कॅम्पेन मध्ये तर तुम्हाला हा पूर्ण रिपोर्ट दिसतो या ठिकाणी पहा एक ईमेल काउंट झालेला आहे इथं माहिती पडते ईमेल काउंट्स म्हणजेच या फनल मध्ये या ईमेल मध्ये एक ईमेल आलेला आहे ज्यावेळी असे दुसरी व्यक्ती डेटा भरेल तिसरी व्यक्ती डेटा भरेल चौथी दे, व्यक्ती डेटा भरेल ना तर त्या त्यावेळी येस त्या त्यावेळी त्या व्यक्तीला मध्ये या ठिकाणी काउंट होईल आणि आपण जर अनेक लोकांना असं ईबुक साठी अट्रॅक्ट करू शकलो तर डेफिनेटली पुढच्या तीस दिवसामध्ये एक पेक्षा जास्त लीड आपण कमवू शकतो आणि ह्या लीडला जर पुढचे तीस दिवस सातत्याने एक मेल तुम्ही जर पाठवला ना तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल म्हणजे एक हजार पैकी जरी दहा व्यक्तींनी तुमचा कोर्स परचेस केला तरी मित्रांनो हे ऑर्गेनिक पद्धतीने आपण करतोय बरोबर ना कोणताही कॉल न करता कोणताही वेबिनार न इन्व्हाइट करता त्यांना फक्त नॉलेज देऊन नॉलेज देऊन आपण इझिली कन्वर्ट करू शकतो एक पैकी दहा पेक्षा दहा कमीत कमी दहा व्यक्ती इझिली कोर्स कन्वर्ट होती तसं पाहिला गेलं तर शंभर सुद्धा दहा टक्के म्हणजे हंड्रेड व्यक्ती सुद्धा तुमचा कोर्स विकत घेऊ शकता जर हे फनल प्रॉपर वापर केला तर जर तुम्ही मध्ये जास्त व्हॅल्यू दिली तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की आपल्या द्वारे जर आपल्याला एक पेक्षा जास्त लीड फक्त तीस दिवसात मिळवायचे असतील तर त्यासाठी प्रॉपर फनल तयार कसं करायचं मग फनल मध्ये लँडिंग पेज तयार कसं करायचं एकमेकांना लँडिंग पेज कनेक्ट कसं करायचं त्याला ईमेल मार्केटिंग ईमेल ऑटोमेशन कनेक्ट कसं करायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये टाईप करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजूनही तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जस्ट वर क्लिक करून बिल आयकॉनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे या सारखेच नवीन नवीन विषयाची माहिती ज्यावेळी मी पहिल्यांदाच व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला सुद्धा तुमचा ऑनलाईन कोर्स तयार करायचा असेल तुमचा डिजिटल कोर्स तयार करायचा असेल तर माझी सिल्वर मेंबरशिप जॉईन तुम्ही केलीच पाहिजे त्याची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे सो धन्यवाद जय महाराष्ट्र